की जेव्हा तुमचं तो अभ्यासाची समजा हे आहे पुस्तक आहे किंवा वही आहे किंवा काय बरोबर ठीक आहे आता ते लक्षात ठेवा त्याचे नीट अगदी बारकाईने बघा मुलांना सवय लावा तुम्ही सवय करा आता लक्षात ठेवा तुमचा अभ्यास झालाय तुम्हाला वाटत नाही एक तास अभ्यास केला सफिशियंट आहे ठीक आहे एखाद्या वाटते तीन तास अभ्यास करायचा आहे आणि तो सेल्फ स्टडी मी सगळं सांगतोय सेल्फ स्टडी बद्दल किंवा होमवर्क असेल किंवा वाचन केलं असेल तर काय कराल एक दीर्घ श्वास घ्या डीप ब्रीदिंग घ्या आणि उजव्या हाताने ते ठेवून द्या तुम्ही जर डाव्या हाताने ठेवलं ना तर तुम्हाला लवकर परत ते घेण्याची इच्छा होणार नाही आहे तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरा मुलांनी पण वापरा की उजव्या तुमचे जे पुस्तक वापरलं वाचलं ना किंवा काही लिहिलेलं तुम्ही ठीक आहे पेन रेस्ट करायचं तुम्हाला पेन ठेवायचं तर डाव्या हाताने ठेवून देऊ नका लवकर तुम्ही त्या पेनला परत अटॅच नाही होणार तो काय कराल तुम्ही हे केलं तुमचं वाचन लेखन सगळं झालंय तुम्ही ठेवतात फक्त एकदा श्वास घ्या दीर्घ बस आणि त्याला ठेवून द्या आणि जो पेन होता तुम्ही वापरलात ना तर तुम्ही ठेवताना जर डाव्या ठेवलात तर लवकर त्या पेनला तुम्ही कनेक्ट नाही होणार तो पण काय करा परत आणि तो ठेवून द्या आणि मग मला सांगा प्रयोगात त्यात किती फरक पडला तुम्हाला बरोबर तुम्हाला स्वतःलाच तो फरक जजमेंट मध्ये येईल की तुम्ही खूप चांगल्या रीतीने ते करताय.